नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इतिहासातले इतिहास लेखनाच्या पाश्चात्य परंपरेची ओळख आपण पहिल्या पाठात करून घेतली. आता आपण या पाठात बघणार आहोत भारतीय इतिहास लेखनाच्या परंपरेबद्दल माहिती. प्राचीन काळातील इतिहास लेखन कशा प्रकारचं होतं ते आता आपण बघूया. प्राचीन भारतामध्ये पूर्वजांचे पराक्रम, दैवत परंपरा, सामाजिक स्थित्यंतरे इत्यादींच्या स्मृती केवळ मौखिक परंपरेने जपल्या जायच्या. कारण त्यावेळेस लेखन ही कला नव्हती, म्हणून हे सगळं मौखिक पद्धतीने या सगळ्या गोष्टी जपल्या गेल्या. आपल्याला माहीत असेल हडप्पा संस्कृतीमध्ये अनेक अशी प्राचीन अवशेष तसेच प्राचीन लेख आपल्याला पाहायला मिळाली. त्याच्या आधारे भारतामध्ये लेखन कला ही इसवी सनापूर्वी 3 सहस्रकापासून उपलब्ध होती. म्हणजे त्या काळामध्ये लेखन कला ही अस्तित्वात होती, किंवा काही पूर्वीपासून अशा अनेक कला या अस्तित्वात होत्या. हडप्पा संस्कृतीची जी लिपी होती ती समजण्यामध्ये आपल्याला अजूनही यश मिळालेलं नाही. म्हणजे त्या काळी जी लिपी होती हडप्पा संस्कृतीच्या वेळेस, त्या लिपीचा आपण अभ्यास केला परंतु ती आपल्याला अवगत झाली नाही. प्राचीन भारतातील ज्या ऐतिहासिक स्वरूपाचे सर्वाधिक प्राचीन असे काही लिखित साहित्य आहे, हे साहित्य कोरीव लेखांच्या स्वरूपामध्ये उपलब्ध आहे. त्यांची सुरुवात मौर्य सम्राट अशोकांच्या काळापासून म्हणजे इसवी सनापूर्वी 3 शतकापासून होते. सम्राट अशोकांचे कोरीव लेख हे प्रस्तरांवर आणि दगडी स्तंभांवर कोरलेले आहेत. त्यावरून आपल्याला सम्राट अशोकांची माहिती आपल्याला इतिहासामध्ये उपलब्ध झालेली आहे. इसवी सनाच्या 1 शतकापासून धातूची नाणी, मूर्ती, शिल्प, ताम्रपट याविषयी बरेचसे कोरीव लेख आपल्याला उपलब्ध झालेले आहेत. यामधून महत्त्वाची ऐतिहासिक माहिती आपल्याला मिळत असते. मग त्या नाण्यांवरचे काही कृती आहेत किंवा ते जे काही शिल्प आहेत, ताम्रपटावर जे काही लिखाण केलेलं आहे, याच्यावरून आपल्याला त्या काळातली माहिती ही उपलब्ध होत असते. तसेच कोरीव लेखांमुळे संबंधित राजाचा काळ, वंशावळ, राज्य विस्तार, तत्कालीन शासन व्यवस्था याविषयी महत्त्वाच्या घडामोडी, राजकीय घडामोडी हे आपल्याला माहीत होतात. तसंच त्या काळचं हवामान कशा प्रकारचं होतं, दुष्काळ यासारख्या ज्या महत्त्वाच्या बाबी आहेत त्यांची माहितीसुद्धा आपल्याला या लेखांद्वारे मिळत असते. प्राचीन भारतीय साहित्यामध्ये रामायण असेल, महाभारत असेल, ही महाकाव्य तसेच पुराणं, जैन आणि बौद्ध धर्मातील काही ग्रंथ असे अनेक ग्रंथांविषयी माहिती आपल्याला मिळत असते. आणि जे काही विदेशातून आलेले जे काही प्रवासी होते त्यांची प्रवास वर्णनं सुद्धा ही आपल्याला या इतिहास लेखनाच्या माध्यमातून मिळालेली आहेत. त्यांनी महत्त्वाची साधनं म्हणून आपण त्यांच्याकडे बघत असतो. त्यातूनही आपल्याला बराचसा इतिहास आपल्याला समजलेला आहे. तसेच प्राचीन काळातील जी काही राजांची चरित्र होती ती चरित्र राजघराण्यांचे जे इतिहास सांगणारे जे काही लेखन आहे त्या लेखनाच्या माध्यमातून आपल्याला माहिती मिळालेली आहे. तसेच 7व्या शतकात बाणभट्ट या कवीने लिहिलेलं जे हर्षचरित हे संस्कृत काव्य आहे, या संस्कृत काव्याच्या माध्यमातूनही आपल्याला इतिहासाची माहिती आपल्याला मिळत असते. तत्कालीन सामाजिक, आर्थिक, राजकीय, धार्मिक आणि सांस्कृतिक जीवनाचं वास्तववादी वर्णन या हर्षचरित या काव्यामध्ये केलेलं आपल्याला आढळून येईल. धन्यवाद.